हेलो फ्रेंड्स, किचन रेसिपीज एंड मोर मध्ये तुम्हा सगळ्यांचं एकदा पुन्हा स्वागत आहे। सो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे सँडविच, वेजिटेबल सँडविच। त्याच्यासाठी लागणारी ग्रीन चटणी, ग्रीन चटणी कशी बनवायची ही मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिनाची पानं घेतलेली आहेत, 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आल्याचा एक छोटा तुकडा आणि 4 मिरच्या हिरव्या। सो आता एक मी हे मिक्सरच्या जारमध्ये टाकते सगळं। लसणाच्या पाकळ्या आणि या हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची वाढवू शकता। यातच आपण एक थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि लिंबाचा रस, आणि ह्याची आपण एक पेस्ट करून घेणार आहोत। याला मी ग्राइंड करते आता। सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे आपली ग्रीन चटणी रेडी झालेली आहे सँडविचसाठी। सो आता मी तुम्हाला सँडविचसाठी लागणारं साहित्य दाखवते। सो फ्रेंड्स, आपला सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य, कांदा, उकळलेला बटाटा, काकडी, टोमॅटो, ब्रेड स्लाइस, स्नॅपिंग जे ऑर्गॅनो, स्नॅपिंगचंच चिली फ्लेक्स, हे दोघं चवीला खूप चांगले असतात, तुम्ही यूज करून बघा, अमूलचं चिली चीज स्लाइस, अमूल बटर आणि अमूल मोझरेला चीज। हे तो आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सो फ्रेंड्स, इथे मी हे ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत। याच्यावर मी हे बटर स्प्रेड करते। बटर तुम्हाला हवं तसं तुम्ही यूज करू शकता, कमी जास्त। बनवलेली ग्रीन चटणी, आणि जे हे बाकीचे दोन आहेत ब्रेडचे स्लाइस, त्याला पण मी बटर लावून घेते। ह्या बटरच्या स्लाइसला आपल्याला टोमॅटो कॅचअप लावायचे आहे। बटाट्याचा स्लाइस, काकडी, टोमॅटो, कांदा। कांदा मी इथे एकच ठेवते। आता ही जी आपली टोमॅटो कॅचअप लावलेला जो ही जी स्लाइस आहे, ही आपण याच्यावरती
एक हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. मी तर फ्रेंड्स मी आता एक पॅन हीट करायला ऑलरेडी ठेवलेला आहे. आता मी हे जे बनवलेलं सँडविच होतं याच्यात थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करते. ऑरेगॅनो चाट मसाला आणि थोडंसं मीठ. आता ही स्लाइस याच्यावर मी ठेवते आणि इथे ऑलरेडी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावर मी बटर लावते. फ्रेंड्स तुम्ही बघू शकतात हा मी एक साध्या पद्धतीचा सँडविच बनवलेला आहे विदाउट चीज. मी तुम्हाला आता एक चीजचं सँडविच बनवून दाखवते पण पहिले हा एक साधे सँडविचची बऱ्याच जणांना चीज नाही आवडत म्हणून त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. व्यवस्थित आपल्याला हे एक 2 मिनटं आपल्याला हे करून घ्यायचे. सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने साधं जे सँडविच होतं आपलं ते बनवून झालेलं आहे. याला मी कट करून दाखवते तुम्हाला. सो फ्रेंड्स हा आपला बेसिक सँडविच ज्याला आपण म्हणू शकतो जो विदाउट चीज आहे तो आपला बनवून रेडी झालेला आहे. त्याला मी सर्व करून पण तुम्हाला दाखवलेला आहे. सो फ्रेंड्स आता मी तुम्हाला चीज सँडविच कसं बनवायचं ते दाखवते आहे.